एकदम जोरदार म्हणजे लाईट लावा ठीक आहे जोरदार आवाज खेळलं म्हणा ते सगळ्यांना जय महाराष्ट्र बोला पहिले तर 5 तारखेला तुमचा पक्ष प्रवेश खेळ मध्ये होणार आहे पण आज सदिच्छा भेट घेतलेली आहे शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले होते काय अपेक्षा एकंदरीत संपूर्ण राजकीय घडामोड झाल्यानंतर शिवसेनेचं चिन्ह गेलं शिवसेनेचा पक्ष गेल्यानंतर कोकणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी चिन्ह गोठवलं ज्या लोकांनी वेगळा पद आमचाच पक्ष म्हणून ज्यांनी आनंद साजरा केला त्यांना खरीदी चपराक आहे। कोकणातील चाकरमान्यांनी प्रचंड मनामध्ये चीड आहे की ज्या राजकारण्यांना वर्षानुवर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं निवडणुका लढवल्या त्यांना सातत्यानं शिवसेना प्रमुखांना ज्यांनी ज्या ज्या मतदारांनी मतदान केलं त्याचमुळे आजपर्यंत काही लोक मंत्री झाले काही लोक आमदार झाले नगरसेवक झाले आज ते गद्दारी करतायत आणि म्हणून अशा कठीण काळामध्ये कोकणातला कोकणी माणूस पेटून आज मातोश्रीवरती सदिच्छा भेट झाली। या सदिच्छा भेटीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जे तालुका प्रमुख खेडचे विजयराव जाधव माजी सभापती होते त्यांनी या सगळ्याला कंटाळून रामदास कदमाच्या जाताला कंटाळून आज त्यांनी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्याच्यावर असंख्य कार्यकर्त्यांनी आज उद्धवजींकडे भेट देत असताना पक्षप्रवेश झाला आणि 5 तारखेला गोळीबार मैदानामध्ये मी दापोली मतदार संघाचा त्या ठिकाणी आमदार म्हणून काम 5 वर्ष पाहिलं होतं माझ्यावर असंख्य कार्यकर्ते सर्वच पक्षातले शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये 5 तारखेला फार मोठ्या संख्येनं पक्षप्रवेश करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सोडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी बोलणं झालेलं आहे का? मला शिवसेनेच्या कठीण काळामध्ये आम्ही अशा परिस्थितीमध्ये मी सुद्धा पूर्वीचा शिवसैनिकच होतो मी सरपंच पहिला जिल्ह्यातला शिवसेनेचा होतो पंचायत समितीला होतो जिल्हा परिषदला होतो आणि म्हणून आम्हाला स्वतःला वाटायला लागले शिवसेना आज कठीण काळामध्ये असताना संकटामध्ये जात असताना आपण या काळामध्ये उभं राहिलं पाहिजे पण राष्ट्रवादीच्या शेवटला आघाडी आहे मलाही राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य असतील नगरसेवक असतील या सगळ्यांना निवडून द्यायचं मी सुद्धा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे साहेब होते त्यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही नेटाने काम केले पुढच्या काळामध्ये आघाडीने नेटानेच काम करायचं आदरणीय गीते असं म्हटलं की गोळीबार मैदानामध्ये मी देखील विराट सभा घेतली होती आता ती जबाबदारी तुमच्यावरती देण्यात आलेली आहे कशा प्रकारे ही जबाबदारी पार पडणार 5 तारखेला सभा संपूर्ण कोकणातल्या लोकांना माहिती आहे संजय कदम आणि माणसांचं जवळचं नातं किती आहे आणि मग माझ्यावरती प्रेम करणारे असंख्य लोक आहेत आणि म्हणून संपूर्ण कोकणातली आजपर्यंत झाल्या सगळ्या सभेचं रेकॉर्ड पर सभा होईल आपण सगळ्यांनी यावं सभेला थँक्यू धन्यवाद।